मित्रांनो आपण ह्या सत्रात एक नवीन सर्वसामायिकता बघणार आहोत तुम्ही शोधू शकता का की हे सर्वसामायिक आहे की नाही ह्या सर्वसामायिकतेच्या डावीकडे लक्ष द्या हे सोडवण्यासाठी आपल्याला ह्याच्या कंसाची उकल करणे आवश्यक आहे आणि गुणाकार केल्यावर आपल्याला व्यंजक मिळेल परंतु हे आपल्या सर्वसामायिकतेच्या डाव्या बाजूसारखे दिसत नाहीये मग आपण हे कसे मिळवू शकतो जर आपण ह्या दोन मध्यपदांना बघितले तर आपल्याला समजेल की ह्या दोन्हीत एक्स पद आहे आपण ह्या एक्सला सामायिक घेऊन अशा पद्धतीने लिहू शकतो आणि आता आपण बघू शकता की सर्वसामायिक उजव्या बाजूस समान आहे ह्याचा अर्थ असा आहे की हे एक सर्वसामायिक आहे आता हे सर्वसामायिक सिद्ध करण्यासाठी अजून एक पद्धत आहे ह्यासाठी आपण हा आयत घेऊ आणि तो अशा प्रकारे चार भागात विभाजित करू आता समजा आपल्याला ह्या आयताचे क्षेत्रफळ जाणून घ्यायचे आहे आपण हे कसे करू शकतो ह्या आयताचे क्षेत्रफळ काढण्यासाठी दोन पद्धती आहेत चला आपण पहिली पद्धत बघूया आता आपल्याला आधीपासून माहीत आहे की आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी असते लांबी आणि रुंदीच्या रूपात आपण काय घेऊ शकतो तुम्ही सांगू शकता का ह्या बाजूची लांबी X आहे आणि ह्या भागाची लांबी ए आहे म्हणून आयताची रुंदी एक्स अधिक ए आहे ह्या बाजूची लांबी एक्स आहे आणि ह्या भागाची लांबी बी आहे म्हणून आयताची रुंदी एक्स अधिक बी आहे ही लांबी आणि ही रुंदी आहे ह्यात ही मूल्य लिहून आपल्याला हे मिळते आता ह्या आयताचे क्षेत्रफळ काढण्याची दुसरी पद्धत बघूयात जसे तुम्ही बघू शकता की हा आयत चार भागांनी बनलेला आहे म्हणून ह्या आयताचे क्षेत्रफळ ह्या चार भागांच्या क्षेत्रफळा समान असेल पहिल्या भागाचे क्षेत्रफळ एक्स गुणिले एक्स समान आहे जे की एक्स वर्गा समान आहे अशाच प्रकारे दुसऱ्या भागाचे क्षेत्रफळ ए एक गुणिले एक्स असेल तिसऱ्या भागाचे क्षेत्रफळ बी एक गुणिले एक्स असेल आणि चौथ्या भागाचे क्षेत्रफळ ए गुणिले बी असेल मधील दोन पदांमधील एक्स सामायिक घेतल्यास आपल्याला ह्याचे अंतिम उत्तर मिळेल दोन पद्धतींचा वापर करून आपल्याला जे आयताचे क्षेत्रफळ मिळाले आहे ते योग्य आहे तुम्ही इथे बघू शकता की हे तेच सर्वसामायिक आहे जे आपण सुरुवातीला बघितले होते ह्या सत्रात आपण हे सर्वसामायिक बघितले पुढील सत्रात आपण ह्या सर्वसामायिकतेवर आधारित काही उदाहरणे बघूयात